नमस्कार, अवंती फॅशन या चॅनलवर मी संगीता आपणा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण खन फ्रॉकचा पॅटर्न पाहणार आहोत. एका ताईंनी रिक्वेस्ट केली होती की मला खन फ्रॉक जो आहे तर त्याचा एक न्यू पॅटर्न दाखवा म्हणून, तर तो पॅटर्न आज मी तुम्हाला दाखवते. तर त्यासाठी आपण अगोदर फ्रॉकचं माप कसं घ्यायचं त्यापासून आपण सुरुवात करणार आहोत. मुलीची टॉपची जी बॉडी आहे कमरेपर्यंत, तर त्याचं माप जे आहे तर ते 12 इंच आलेलं आहे. समोरचा गळा हा साधारणतः 4.5 इंचाचा आलेला आहे. मुलीचं वय वर्ष 6 ते 7 वर्ष आहे. तर त्याचं माप कसं घ्यायचं आणि ते आपल्याला कपड्यावर कशा पद्धतीने टाकायचं ते आज या व्हिडिओमध्ये आपण बारकाईने शिकणार आहोत. शोल्डरचं पूर्ण माप जे आहे तर ते तसं 12 इंच आलेलं आहे, पण आपण 11.5 पकडूया कारण मुलगी लहान आहे. तिचं फक्त शोल्डर ब्रॉड आहे. आता छातीगडीचं माप घेणार आहोत. तर राऊंडमध्ये पूर्ण छातीगडीचं जे माप आहे तर ते लूजमध्ये घेतलं तर ते 22 इंच आलेलं आहे. हे पहा, या पद्धतीने 22 इंच छातीगडी आहे आपली, म्हणजे छातीचं माप आहे. आता कमरेचं माप घेऊया. जिथे आपली टॉपच्या बॉडीचं माप घेतलं आपण, तर त्या टॉपच्या बॉडीच्या मापावरच आपल्याला कमरेचंही माप घ्यायचं आहे. या पद्धतीने तेही 22 इंच आलेलं आहे. आता फ्रॉकचा खालच्या घेराची उंची आपण पाहणार आहोत. फक्त आपण जे माप घेतो आहे ना, तर ते माप तुम्ही एका पेजवर लिहून काढा व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला माप घेताना आणि ते माप कपड्यावर टाकताना सोपं जाईल. त्या फ्रॉकच्या घेराची जी उंची आहे गुडघ्यापर्यंत ती 13 इंच आलेली आहे. आणि तीच घेर जर खालच्या घेराची उंची तुम्हाला जास्त हवी असेल किंवा फ्रॉक आपल्याला लॉंग जर शिवायचं असेल तर आपल्याला अगदी पायापर्यंत, म्हणजे पायाच्या अंगठ्यापर्यंत, जमिनीपर्यंत माप आपल्याला हे 24 इंच घ्यावं लागेल. हे मी मुद्दाम तुम्हाला दाखवते की आपल्याला हे माप कसं घ्यायचं हे काढता आलं पाहिजे. तर त्यासाठी हा छोटा व्हिडिओ आहे आपला. माप घेताना आपण अगोदर अस्तरवर माप कट करून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण बॉडीचं माप जे आहे ते अस्तरवर टाकणार आहोत. अस्तर हे साधारणतः मी 1.5 मीटर घेतलेलं आहे. त्याची घडी टाकली आहे. घडीवर 8 इंचाचं माप दिसत आहे, म्हणजे त्या छोट्या मुलीचं माप अस्तरवर सहजरित्या बसून जाईल. जर तुमची घडी बसत नसेल तर तुम्हाला कशा पद्धतीने माप टाकायचं हेही दाखवते. शक्यतो कपडा वाचवताही आला पाहिजे आणि त्याचा वापरही योग्य करता आला पाहिजे. पूर्ण उंची 12 इंच होती तर ती 13 इंच घेणार आहोत. 1 इंच ॲड करणार आहे आपण बॉडीमध्ये. जर माप तुमचा 8 इंचाची घडी बसत नसेल, जर घडी तुमची 9 इंचाची आली छातीगडी, तर हे पा या पद्धतीने माप टाका तुम्ही. दोन्ही पद्धत तुम्हाला दाखवते आहे, म्हणजे तुम्हाला शिवताना आणि माप कट करताना सोपं जाईल. टॉपचं जे माप आहे तर त्याची उंची घेतली आहे, बाकीचा भाग कट केला आहे. आता हा अस्तर जे आहे खालचं उरलेलं तर तो घेरासाठी आपण बाजूला ठेवून देणार आहोत. टॉपचं जे माप आहे फ्रॉकची वरचा भाग, तर त्याचं आपण मेजरमेंट जे आहे तर ते कपड्यावर टाकून घेऊया. तर शोल्डर हे 5.5 इंच घेतलेलं आहे मी. पूर्ण शोल्डर 5.5 आहे. तसं तिचा शोल्डर 11.5 भरलेलं होतं, पण शोल्डर उतरायला नको म्हणून मी हे 5.5च ठेवलेलं आहे. 5.5वर पहिले मार्क केल्याच्या नंतरून खालीही आपण 5.5 इंचच घेणार आहोत. तुम्ही नवीन असाल तर फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बारकाईने पहा. अगदी कुणीही सहजरित्या हा फ्रॉक शिवू शकेल, इतका सोप्या पद्धतीने मी फ्रॉक दाखवला आहे. अगदी माप घेण्यापासून तर ते शिवण्यापर्यंत. गळा रुंदी साधारणतः 2 इंच घेतलेली आहे. समोरच्या गळ्याची उंची ही साधारणतः 4.5 इंच आलेली होती, तर आपण 5 इंच घेणार आहोत. 1/2 इंच शिवणीसाठी घेतलं आहे, म्हणजे शिवून आपल्याला 4.5 रेडी मिळेल. हे पहा या पद्धतीने. तुम्ही नवीन असाल तर नक्की हा फ्रॉक ट्राय करून पहा. आता मुंड्याचं माप आणि गळा रुंदीचं माप याचा काही एक संबंध नाही आहे. आपलं पूर्ण शोल्डर 5.5 होतं आणि मुंडा हा 5.5 टाकलेला आहे. कारण का, मुंडा हा छातीगडीवरून ठरतो. तुम्ही जर माझे मागचे व्हिडिओ पाहिलेले असाल तर त्यामध्ये मी मुलीचं माप कसं टाकायचं याचा चार्ट दिलेला होता फ्रॉकचा. तर तो फ्रॉकचा चार्ट तुम्ही नक्की पहा, किंवा मी तो डिस्क्रिप्शनमध्ये टाकते, म्हणजे तुम्हाला तो नक्कीच ट्राय करून पाहता येईल किंवा फ्रॉकचं माप काढण्यासाठी सोपं जाईल. 5.5चा मुंडा घेतलेला आहे. छोट्या मुलींना मुंडा हा शक्यतो लूजमध्ये ठेवत जायचा. आता छातीगडीचं माप टाकणार आहोत. छातीगडीचं माप हे आपलं 22 इंच आलेलं होतं, तर 22 चा अर्धा हा 11 इंच होतं आणि 11 चा अर्धा हा 5.5 इंच होतं.
पण आपण 5.5 ऐवजी 6.5 इंच माप घेणार आहोत, म्हणजे मेन जी घडी आहे तर ती 6.5 टाकणार आहोत, 6.5 + 1.5 इंच असं 8 इंचचा समाप घेणार आहे, कारण खणाचा फ्रॉक हा शक्यतो धुतल्यानंतरून आकसतो, म्हणून मी 1/2 इंच एक्स्ट्रा ठेवलं आहे। हे पा 8 इंचाची छाती घडी टाकलेली आहे मी, म्हणजे 22 भागिले 4 केलं त्याचा छाती घडीचा 4/4 भाग आपण इथे टाकलेला आहे, 6.5 + 1.5 इंच म्हणजे 8ची घडी आली आपली। आणि शक्यतो फ्रॉक हा थोडासा लूजमध्ये ठेवायचा, म्हणजे मुलींना काढण्यासाठी आणि घालण्यासाठी कम्फर्टेबल राहतो। 7.5 आपण कमरघडी टाकलेली आहे, थोडासा शेप येण्यासाठी टाकलं आहे मी हे माप, कारण दोन्ही माप आपलं ॲज इट इज आलेलं होतं। आता मुंड्याचा आकार आपण देऊन घेणार आहोत, आता आतला आकार देताना तुम्ही पहा मी क्रॉसमध्ये आतल्या बाजूने 1/2 इंचाचं माप घेतलं आणि मग आतला आकार दिला आहे, म्हणजे मुंड्याचा समोरचा भाग दिलेला आहे हा मी। दोन्ही आकार आपले देऊन झालेले आहेत। तुम्ही नवीन असताना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा, आणि तुम्ही हा फ्रॉक नक्की शिवून पहा। खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हा फ्रॉक शिकवत आहे। शोल्डर, गळा रुंदी, पूर्ण उंची आपलं सगळं माप टाकून झालं आहे। आता हे माप आपण कट करून घेणार आहोत। कधी फ्रॉक शिवताना टॉपच्या जी बॉडी असते तर त्याचं आपण पहिले अस्तरवर कटिंग करून घेत जायचं आणि नंतरून कपडा कट करत जायचा। मी खणचा कपडा आणि अस्तर हे दोन्हीही 1.5 मीटर आणलेलं होतं। एक ते 6 ते 7 वर्षाच्या मुलीपर्यंत किंवा 8 वर्षाच्या मुलीपर्यंत 1.5 मीटरचा कपडा आणला तरी पुष्कळ होतो। टॉपचा भाग आपला कट करून झाला आहे, तो साईडला ठेवला आहे मी। आता खणाचा कपडा घेतला आहे, तर खणाचा कपडा आपण मोजून पाहूया। अगोदर आपल्याला दुकानात गेल्यानंतर आपण 1.5 मीटर कपडा आणतो, पण त्याचा पन्हा काय असतो हा पन्ह्याचा प्रकार मी तुम्हाला समजून सांगते, कुणाला माहीत असेल नसेल। हे पा 18 इंच याची उंची आलेली आहे, 18 म्हणजेच 18 × 36, 36चा पन्हा आहे, ती रुंदी आहे पूर्ण आपली, आणि 18 हा आपला पन्हा आहे, म्हणजेच तो ओपन केल्यावर तो 36चा होतो। आता हे पूर्ण माप जे आहे तर ते 30 इंच आपलं भरलेलं आहे, 30 इंच म्हणजे शक्यतो 1/39 इंच म्हणजे थोडक्यात 40 इंचाचा 1 मीटर होतो, म्हणजे 100 सेंटीमीटरचा 1 मीटर होतो। हे 60 इंच आहे, 60 इंच म्हणजे 1.5 मीटरचा हा साधारणतः आपला कपडा भरतो। असं तुम्हाला माप मोजता आलं पाहिजे, कुठलाही कपडा असला तर तो शक्यतो घेताना तुम्ही मोजूनच घेत जा। पन्हा 36 आहे त्याचा, 18 × 36। आता खाली जे फ्रॉकचा जो खालचा घेर आहे त्या घेराची आपण उंची आणि साईज काढणार आहोत। ती काढताना पहा खूप सोप्या पद्धतीने आपण काढतो आहे। तुम्ही जर माझे मागचे व्हिडिओ पाहिले असेल तर आपला घेर काढायची सोप पद्धत एकदम सोपी आहे, तुम्ही अगदी सहजरित्या काढू शकता। टॉपची जी बॉडी आहे त्याचे दोन्ही मापं मी अस्तरवर टाकलेले आहेत, त्याचे दोन्ही मापांचं जे कॅल्क्युलेशन भरतं त्याच्यामध्ये फक्त आपल्याला 4 ते 5 इंच ॲड करायचं आहे आणि खालचा घेर टाकायचा आहे आपल्याला। हे पा डबल अस्तर आहे माझं, डबल अस्तरवर मी माप ठेवलं आहे आणि दोन्ही कॅल्क्युलेशन काढून घेतले। त्याची उंची जी आहे खालच्या घेराची उंची फ्रॉकच्या, तर ती 13 इंच आलेली होती, तर तुम्ही ती 10 इंच 9 इंच या पद्धतीनेही घेऊ शकता। मी खालच्या साईडने फोल्ड करणार आहे या पद्धतीने। आपण फोल्ड यासाठी करतो की शक्यतो खाली फोल्डिंग असल्यानंतरून फ्रॉक हा तरंगत नाही, कम्फर्टेबली अंगावर बसतो। पूर्ण घेर हा आपला 36 इंचाचा आलेला आहे, उंची 13 घेतलेली आहे आपण आणि लांबी जी आहे म्हणजे रुंदी जी आहे तर ती 36 घेतलेली आहे। आता खालचा घेर आपण खणावर कट करून घेणार आहोत। अस्तरच्या साईजचा आपल्याला खणाचा कपडा कट करायचा आहे। आता टॉपची जी बॉडी आहे ती ठेवून पाहायची, आपलं जर मेजरमेंट बसतं आहे की नाही हे कॅल्क्युलेशन करून पाहायचं आहे, त्याच्यामुळे अगोदर अस्तर कट करायचं आणि नंतरून कपडा कट करायचा, म्हणजे बसत असलं तर, नाहीतर मग आपल्याला थोडासा खालचा घेर जो आहे ते घेराची रुंदी जी आहे ती थोडीशी कमी करता येते। अस्तर आणि खण हे दोन्ही मी सेम प्रमाणात घेतलेलं आहे, दोन्ही सारख्या प्रमाणात घेऊन कट केलेलं आहे। जर अस्तर तुम्ही कमीही घेऊ शकता,
आता टॉपची जी बॉडी आहे तर ते माप आपण कट करून घेणार आहोत. मी काठाचा भाग मुद्दाम ठेवते कारण आपल्याला काही डिझाईन जर पुन्हा सुचली तर ती आपल्याला करण्यासाठी काठाचा भाग कधीही उपयोगी पडतो. शक्यतो खणाच्या कपड्याचे धागे फार सुटतात म्हणून थोडंसं एक्स्ट्रामध्ये कट करत जायचं, कारण शिवल्यानंतरून हा कपडा आपल्याला नंतर पुन्हा व्यवस्थित कट करायचा आहे. आता दोन्ही समोरचे पाट काढून झालेले आहेत, मागचा आणि पुढचा. आपलं खालचा घेरही कट करून झालेला आहे. आता दोन्ही माप आपण हे शिवणार आहोत. तर शिवताना अगोदर आपल्याला खालचा घेर जो आहे फ्रॉकचा तर तो घेर अगोदर शिवून घेणार आहे आपण. अस्तरला पहिले फोल्डिंग जे केलेली होती ती फोल्डिंग आपण शिवून घेणार आहोत. तर त्याला कच्चे शिलाई द्यायची आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही पक्की देऊ शकता. फोल्ड हा साधारणतः 3 ते 4 इंचाचा ठेवा किंवा 2 इंचाचा तरी मॅक्झिमम हवा. मी 3 नंबरची शिलाई देते. 3 नंबरच्या शिलाईने हा भाग खालचा जोडून घेणार आहे अस्तरचा. दोन्ही पार्टला मी शिलाई देऊन घेणार आहे. ही फ्रॉक शिवायची सर्वात सोपी पद्धत आहे. अगदी कोणीही नवीन शिवणारही हा फ्रॉक अगदी सहजरित्या शिवू शकतील. तुमच्याकडे जर जुनी साडी असेल तर त्या साडीचाही फ्रॉक शिवून पाहू शकता. आता उलटी आणि सोयीची बाजू मी मार्क करून घेतलेला आहे कारण दोन्ही फ्रॉकचा जो भाग असतो तो मागचा पुढचा शिवताना दोन्ही सेमच दिसतो, म्हणून मार्क करून ठेवलं की आपल्याला सोपं जातं. आता खालचा घेर जो आहे, घेर आणि अस्तर आपलं दोन्ही सेम झालेलं होतं उंचीला, तर मी तो थोडंसं कमी करते आहे कारण अस्तर थोडंसं वर पाहिजे. अस्तर साधारणतः आपलं मी 10 इंचाचं घेतलेलं आहे, म्हणजे थोडक्यात खालच्या घेराची उंची अस्तरची 10 इंच आहे आणि खणाची जी उंची आहे ती 13 इंच आहे आपली. थोडंसं लाँग ठेवायचं कधीही अस्तर कारण खणाचा कपडा हा थोडासा रफ असतो, तो स्किनला त्याने रॅश येते, म्हणून मी हा थोडासा एक्स्ट्रा ठेवलेला आहे. तरी अस्तरची उंची ही 10 इंच आहे आपली आणि खणाची जी उंची आहे खालच्या घेराची तर ती 13 इंच आहे. याला झोळ काढायचा आहे. झोळ काढून आपल्याला हे व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे. मागचा आणि पुढचा घेर हा आपला जोडून झालेला आहे अस्तरला. दुसराही भाग याप्रमाणे जोडून घ्यायचा आहे. जोडताना पहा जे अस्तर आहे ते शिवलेली बाजू मी आतल्या साईडने टाकलेली आहे कारण फिनिशिंगसाठी या छोट्या छोट्या टिप्स असतात की जे आपण शिवताना लक्षात येतं. शक्यतो त्याचा झोळ काढत काढतच आपल्याला शिवायचं आहे. अतिशय सोपा आहे हा फ्रॉक शिवायला, तुम्ही नक्की शिवून पहा. आता दोन्ही भाग आपले शिवून झालेले आहेत. आता हा खालचा भाग आपण बाजूला ठेवूया. आता समोरचा जे बॉडीची जे माप आहे तर ते आपण दोन्हीही कपड्याला पहिले अटॅच करून घेणार आहोत, म्हणजे खण आणि अस्तर दोन्ही जोडून घेणार आहोत. तर अगोदर आपण मागची साईड घेऊया. मागच्या बाजूचा गळा हा आपला छोटा ठेवायचा आहे. त्याला काच बटन पट्टी करायची आहे. मार्क करताना हा थोडंसं व्यवस्थित करत जा. मागची पुढची बाजू पाहत जा आणि मग मार्क करत जा कारण मोंडा कट केलेला असतो समोरचा, त्याच्यावरून आपल्याला अंदाज येतो. शिवताना फक्त घाई नाही करायची, सावकाश शिवायचा आहे आपल्याला. हे मागचा गळा हा उंचीला साधारणतः 3 इंच ठेवला आहे. 3 इंचावर मार्क करून मी गोल राऊंड दिला आहे त्याला, म्हणजे शिवून हा 2.5 इंचाचा गळा तयार होईल. मागचा नेक हा त्याचा राऊंडमध्ये आहे. मागे ही हुकाची पट्टी करते आहे, तर हुकाची पट्टी करताना मी अस्तरवरच मार्क करून घेते आहे. आता तुम्ही शिवताला पाहाल की कसं मार्क करणार आहे मी. हे पहा, याप्रमाणे बॉक्स करून घेतलेला आहे. याला तुम्हाला हवं असल्यास तुम्ही झिप पण लावू शकता, पण मी झिप लावणार नाही आहे. पूर्ण ट्रेडिशनल पद्धतीने हा फ्रॉक शिवणार आहे. अगदी जुन्या काळामध्येही मुलींचे फ्रॉक शिवताना याच पद्धतीने शिवले जात होते आणि आजही बऱ्याच ठिकाणी अशाच पद्धतीने फ्रॉक शिवले जातात. शेवटी जुनं ते सोनं असतं तेच खरं आहे. शिलाई देतानाही ती शिलाई मी बॉक्समध्येच दिलेली आहे.
आता हा आकार सावकाश आपल्याला कट करून घ्यायचा आहे। पहिले राउंड कट करणार आहे आपण, आणि मध्ये हा कट देताना स्ट्रेट मध्ये कट द्यायचा आहे। त्या बॉक्सच्या मध्ये आणि हा कॉर्नरला थोडासा कट व्यवस्थित पद्धतीने हा सावकाश द्यायचा आहे। याला पलटी मारून घेतली आहे, पलटी मारून याला आपण प्रेस टिप देणार आहोत। तुम्ही नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये हा फ्रॉक शिवला आहे की नाही मला नक्की सांगा। याला प्रेस करून घ्यायचं आहे आता आपल्याला, तर शिलाई द्यायची आहे। शिलाई देताना शक्यतो मॅचिंग धागाच वापरत जा तुम्ही। हे पहा, शिवताना हा कोना देताना सावकाश सुईचं नोक आतमध्ये टाकायचं आहे आणि मग व्यवस्थित कपडा सरळ करून आपल्याला शिलाई द्यायची आहे। म्हणजे खालचं अस्तर आपल्याला वरच्या बाजूने बिलकुल दिसत नाही। अतिशय सोपी पद्धत आहे ही कपडा पलटी करायची, आणि हे शिवायलाही खूप इझी जातं। हे पहा किती ॲक्युरेट आणि किती व्यवस्थित आपला कॉर्नर आलेला आहे। आता हा फ्रॉक आपल्याला झोळ काढत चारही बाजूने शिवून घ्यायचा आहे। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बारकाईने पहा आणि फ्रॉक हा तुम्ही साडीचा शिवून पहा, मग खण फ्रॉक फॅब्रिक आणून तुम्ही शिवून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल। हे पहा, झोळ येऊ द्यायचा नाही आपल्याला, एक्स्ट्राचा कपडा आपल्याला नंतरून कट करून घेणार आहोत आपण। खूप छोट्या छोट्या टिप्स असतात, पण ब्लाऊजपेक्षा फ्रॉक हा नक्की सोपा आहे। एक्स्ट्राचा पार्ट आपण सगळा कट करून घेतलेला आहे, पहा। कट करताना सावकाश पद्धतीने कट करत जा। आता ही जी पट्टी आहे, एक हुकाची पट्टी आहे आणि एक आय पट्टी आहे, तर याला आतल्या साईडनी पट्टी कशी लावायची ती तुम्हाला दाखवती आहे। पट्टी लावताना मी डबल कपडा घेतला आहे। राईट साईडला आपलं म्हणजे उजव्या बाजूला हुक पट्टी येईल आणि डाव्या बाजूला आपली आय पट्टी येईल, तर ती अशा पद्धतीने आपल्याला लावायची आहे। ही फार जुनी पद्धत आहे आणि आणखीनही बऱ्याच ठिकाणी ही फ्रॉकला अशीच पट्टी वापरली जाते। म्हणजे हुकचे बटन लावल्यानंतरही आतला भाग कुठलाही आपल्याला बाहेर एक्स्ट्रा दिसत नाही। अतिशय सोपी पद्धत आहे ही पट्टी लावायची। पट्टी आपली लावून झालेली आहे। आता एक्स्ट्राचा पार्ट त्याचा कट करणार आहोत आपण, आणि त्याला आणखीन एक सपोर्टिव्ह शिलाई देणार आहोत। कारण खणाचा कपडा जो आहे तर तो हा थोडासा उसवल्यासारखा किंवा खूप धागे सोडतो, म्हणून त्याला सपोर्टला एक शिलाई आणखीन देणार आहोत आपण। ती शिलाई दिलं पहा, लॉक करायला विसरायचं नाही आपल्याला। आता मागची बाजू आपली कम्प्लिटली शिवून झाली आहे, आपण समोरची बाजू पाहणार आहोत। समोरच्या बाजूला आपण काठाची छोटीशी डिझाईन करणार आहोत आपण, त्याला लेस लावून। राऊंड नेक दिला आहे हा आम्ही, एका साईडने द्यायचा आहे आपल्याला। आकार देताना शक्यतो तुम्ही सेंटर घेत जा, सेंटरवर मार्क करत जायचा आणि मग हा आकार देत जायचा। हे पहा, सेंटर पॉईंट घेतला आहे मी आणि मग आकार देते आता। तर तुम्हालाही असंच आकार देणं सोपं जाईल। आता हा आपल्याला दुसरा आपल्या साईडच्या अस्तरवर आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही आकार आपले सेम येतील। हे पहा या पद्धतीने। आता गळ्याचा आकार आपला रेडी झालेला आहे। अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने मी तुम्हाला गळा दाखवते। हा समोरच्या गळ्याची उंची आपली 5 इंच घेतलेली आहे, 4.5 प्लस 1/2 इंच।
आता त्यावर आपण हे काट जोडणार आहोत। तर काट जोडण्यापूर्वी आपण त्या साईडचे काट कट करून घ्यायचे आहेत। आता काठाची साईज आणि त्याची साईज दोन्हीही मॅच करून घ्यायचं आहे। त्यासाठी काठाला मी सेंटरवर शिलाई देऊन घेणार आहे, म्हणजे आपल्याला ते साईजमध्ये आपल्याला तो काट घ्यायचा आहे। जर मोठा होत असेल तर त्यानुसार आपल्याला आणखीन एक्स्ट्रा शिलाई देऊन तो कमी करून घ्यायचा आहे। फक्त आकार बिघडू द्यायचा नाही आहे। हे पहा, आता साईजचा झाला आहे कम्प्लिटली आपला तो काट। हे पहा, उंची बरोबर आलेली आहे त्याची। आता आता जितका आपल्याला पॅच द्यायचा आहे तर त्या पॅचचा आकार आपल्याला त्या काठावर टाकून घ्यायचा आहे। तर तो कशा पद्धतीने टाकायचा, तर ती सोपी पद्धत तुम्हाला दाखवते आहे मी। हे पॉईंट मॅच झाले पाहिजे। गळा तुमचा खूप समोरचा काट लावताना मोठाही झाला नाही पाहिजे, खूप छोटाही झाला नाही पाहिजे, किंवा क्रॉसही गेला नाही पाहिजे। त्यासाठी ही अगदी छोटीशी पद्धत आहे की तुम्ही ज्यावेळेस खडूनी मार्क करता तर तेच मार्किंग तुम्ही जो तुमचा पॅच आहे किंवा जे काट आहे त्या काठावर मार्क झाले पाहिजे, म्हणजे त्याच्यावर शिलाई देण्यास सोपं जातं। हे पहा, खालची बाजू पूर्ण त्या काठावर उमटलेली आहे। आता त्यावरच आपल्याला शिलाई द्यायची आणि तो पॅच आपल्याला वापरायचा आहे। अतिशय सोपी पद्धत आहे ही पॅच लावायची, कोणीही सहजरित्या लावेल। आणि गळा पलटी मारण्यासाठी सर्वात सोपी पद्धत आहे, सरळ बाजूने ठेवायचं आहे आणि आतल्या बाजूला आपल्याला कपडा फोल्ड करायचा आहे। आता गळा आपला गोलाकार पद्धतीने पहिले शिवून घेणार आहोत आपण। नेहमीप्रमाणे गळा आपला शिवून झाला आहे। शिलाई देताना शक्यतो 3 नंबरचीच द्यायची, जिथे उसवण्यासही सोपी जाते आणि कपडाही व्यवस्थित शिवला जातो। आता हा आकार कट करून घेणार आहोत। कट करताना शिलाईच्या शक्यतो थोडंसं दुरून कट करायचं आहे, खूप जवळून कट करायचं नाही आपल्याला, थोडंसं मार्जिन सोडून त्याला थोडे थोडे कट देऊन घ्यायचे। याला पलटी मारून घेतली आपण। गळा पलटी झाला की त्याला प्रेस टिप द्यायची आहे। प्रेस टिप दिल्यानंतरून शक्यतो बराचसा झोळ हा कपड्यामधला कमी होतो, म्हणून प्रेस टिप देत जायची। प्रेस टिप देताना शक्यतो कलरचा धागा वापरा तुम्ही, दुसरा कुठलाही धागा वापरू नका। म्हणजे फिनिशिंग छान येते। आता साईडचा भाग जो आहे तर तो जोडून घेणार आहोत आपण। सगळा झोड काढत आपल्याला अस्तर आणि खणाचा कपडा हा जोडून घ्यायचा आहे। एक्स्ट्राचा भाग आता कट करून घ्यायचा आहे। नवीन असताना व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि कमेंट्समध्ये फ्रॉक शिवल्यानंतर नक्की मला सांगा। तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, नक्की लाईक करा माझ्या व्हिडिओला। सावकाश पद्धतीने कट करायचं आहे आपल्याला। आता समोरच्या भागाला आपल्याला पॅच किंवा तो कार्ड जो आहे तर तो कशा पद्धतीने लावायचा आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे। आपण मगाशी मार्क केलेला भाग अगदी व्यवस्थितरित्या दिसतोय आपल्याला। आता याला हा जो काठावर आपण मार्क केलेलं होतं तर ते कट करून घ्यायचं आहे आपल्याला, अगदी थोडी साईड साईडने थोडीशी जागा सोडून। सावकाश सावकाश कट करून घ्यायचं आहे। तर कट झाल्यावर हा भाग आपण सेंटरला टाचण लावून जॉईन करून घेणार आहोत।
म्हणजे हा कपडा सरकणार नाही किंवा हलणार नाही. तर त्या अगोदर आपण सेंटरला प्रेस स्ट्रिप देणार आहोत. प्रेस स्ट्रिप देताना मी ग्रीन कलरचाच धागा लावला आहे, म्हणजे हिरवा धागा लावला आहे. हिरवा धागा लावून आपण प्रेस स्ट्रिप देणार आहोत त्याला, म्हणजे फिनिशिंग चांगली येईल. तर प्रेस स्ट्रिप देऊन झालेली आहे. तर हा काठाचा भाग आपण सेंटरला जॉईंट करून घेणार आहोत समोरच्या गळ्याच्या साईडने. त्याला टाचण लावून घेतली आहे सेंटरवर. आता याला वरच्या बाजूने लेस लावणार आहोत. तुम्ही माझे मागचे व्हिडिओ नक्की पहा. तुम्हाला फ्रॉकचं माप कसं घ्यायचं हे आत्ता मी दाखवलेलंच आहे, पण फ्रॉकचे आणखीनही काही पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळतील. त्यावरही मी माप काढायची अतिशय सोपी पद्धत मी त्यामध्ये दाखवलेली आहे, आणि फ्रॉकचा चार्टही त्यावर टाकलेला आहे की ते मला मेजरमेंट घेण्यासाठी वयानुसार सोपं जाईल. अगदी कुठल्याही वयाच्या माप तुम्ही त्या चार्टच्या आधारे काढू शकता. आता लेस लावून घेणार आहोत आपण याला. लेस लावताना शक्यतो लेस फार ओढायची नाही आहे, अगदी हळूवार पद्धतीने सावकाश लावायची आहे. व्हिडिओ फक्त बारकाईने आणि शेवटपर्यंत जर तुम्ही पाहिला तर खूप छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही नक्की यामधून शिकताल, आणि फ्रॉक तुम्हाला नक्कीच छान शिवता येईल. नवीन शिकणाऱ्यांसाठी तर खूप सोपा आहे हा फ्रॉक. अतिशय हळूवार पद्धतीने आपण आता ही लेस लावलेली आहे, त्याची दुसऱ्या बाजूनेही आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. शिलाई देताना सावकाश पद्धतीने द्यायची आहे, लेस सोडून शिलाई तुमची बाहेर जाता कामा नये. लेस आपली लावून झालेली आहे. तुम्ही नवीन असताना तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि कमेंट्समध्ये नक्की मला सांगा की फ्रॉक कसा वाटला. किंवा तुम्ही स्वतः शिवून पहा. आता शोल्डर जोडून घेणार आहोत आपण. शोल्डर जोडताना डबल शिलाई द्यायची आहे, आणि सेंटरला लॉक करायचं आहे आपल्याला, म्हणजे गळ्याच्या साईडनी लॉक करून घ्यायचं आहे. हे पहा, लॉक करते आहे मी. या पद्धतीने तुम्हीही लॉक करत जा, म्हणजे शिलाई ओपन होणार नाही तुमची. आता शोल्डर जोडून झालं आहे आपलं. टॉपची बॉडी आपली तयार झालेली आहे. हे पहा, दोन्ही माप मी साईडनी चेक करून घेतले एकसारखं झालेले आहे की नाही. कमी जास्त असेल तर कट करायचं आहे. याला स्लीव्ज लावून घेणार आहोत आपण, कारण काठ आपले शिल्लक आहेत. सातची बाही तिची येते आहे, तर सातचा आपण आकार देऊन घेऊया. 3.5 इंच उंची घेतली आहे, आणि शॉर्टली ही बाही आपण तिला टाकणार आहोत फ्रॉकला. त्याचा आकारही देऊन झाला आहे. खणाचे फ्रॉक घातल्यानंतर मुलींना फार सुंदर दिसतात. आतला आकार आता कट करून घेणार आहोत. बाही लावताना समोरची साईड मागची साईड पाहून आपण बाही लावणार आहोत. हे पहा, तिथे ॲक्युरेट आपली बाही आलेली आहे. बरोबर 1/2 इंच शिवणीमध्ये टाकायचं आहे बाही जोडताना. तुम्हाला जर बाही लावायची नसेल तर सरळ अस्तरच्या क्रॉसमध्ये पट्ट्या कट करायच्या आहेत आपल्याला, आणि त्या लावून द्यायच्या आहेत आतमध्ये. किंवा गोट लावला तरी चालेल अस्तरच्या कपड्याचा. हात शिलाई करून घ्यायची तरीही चालेल, स्लीवलेस शिवला तरीही चालेल. तुम्ही दोन शिलाई देऊन घेतलेल्या आहेत, कारण कपडा हा धागा सोडतो हा, म्हणून मी याला दोन शिलाई नेहमी देते. आता दुसरी बाई जोडून घेणार आहोत आपण. बाही जोडताना ओढून बाही आपल्याला लावायची नाही आहे, सावकाश लावायची आहे. 1/2 इंच शिवणीमध्ये गेलं पाहिजे.
बाहेरची छोटा भाग जो असतो तो समोरून असतो आणि मोठा भाग जो असतो तो बॅक साईडने असतो, म्हणजे मागच्या बाजूने असतो. इथे आपण डबल शिलाई देऊन घेणार आहोत. बाही जोडून झाली आहे, काज बटन पट्टी झालेली त्याची, म्हणजे हुक पट्टी झाली, हुक आणि आय पट्टी झालेली आहे. आता आपण घेर कसा जोडायचा ते पाहणार आहोत. टॉपची जी बॉडी आहे त्या टॉपच्या बॉडीवर आपण घेर ठेवणार आहोत आणि जोडताना त्याला सावकाश पद्धतीने आपण प्लेट्स देणार आहोत. प्लेट्स देताना शक्यतो 1-2 ते 2.5 इंचाचं मार्जिन सुरुवातीला आपल्याला सोडायचं आहे. आणि प्लेट्स पहा या पद्धतीने द्यायच्यात. मी बॉक्स प्लेट देत आहे. या साधारणतः 1 इंचाचं राईटने फोल्डिंग केलं तर 1 इंचाचं पुन्हा लेफ्टने फोल्डिंग करायचं. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहता त्याप्रमाणे. जर तुम्हाला असं फोल्डिंग करणं अवघड जात असेल तर तुम्ही माझे मागचे बॉक्स प्लेटचे व्हिडिओ पहा. त्यामध्ये मी मार्किंग करून बॉक्स प्लेट किती व्यवस्थितशीर आणि पद्धतशीर पद्धतीने शिवायचा हे मी त्यात दाखवलेलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन पहा किंवा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. म्हणजे बॉक्स प्लेट टाकायची सर्वात सोपी पद्धत तुम्ही नक्की पाहताल. कारण खालचा घेर हा मोठा आहे आपला. फक्त घेर टाकताना या पद्धतीने टाकायचा म्हणजे सगळ्या प्लेट्स तुमच्या एकसारख्या येतील, कमी जास्त येणार नाही आणि फ्रॉकही घातल्यानंतर खूप छान दिसेल. हे पहा किती सुंदर प्लेट्स आल्यात आपल्या. आणि प्लेट्स टाकल्यानंतर खूप छान दिसत आहेत त्या. आता मागच्या भागाला आपण प्लेट्स टाकून घेणार आहोत. प्लेट्स घेताना प्लेट्स ही शक्यतो फोल्डिंग हे एकसारखं असावं. शक्यतो हे आपला टॉपचा जो भाग आहे फ्रॉकचा तो स्ट्रेट ठेवायचा आणि त्यावरच हे फोल्डिंग या पद्धतीने ठेवायचा आणि मग प्लेट्स देत जायच्या. शिलाई देताना शक्यतो 5 नंबरची शिलाई द्या. प्लेट्स तुमच्या बरोबर आल्या की नंतर तुम्ही त्याला पक्की शिलाई देत जा. तुम्हाला ह्या बॉक्स प्लेटचं मार्किंग जर पाहायचं असेल तर नक्की तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल मी, त्यावर तुम्ही नक्की पाहून घ्या. कारण बॉक्स प्लेटच्या ह्या प्लेट्स जर एकसारख्या असतील तर फ्रॉक नक्कीच छान दिसतो. किंवा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही सिम्पलही त्याला प्लेट्स टाकू शकता. कारण प्लेट्समध्ये खूप सारे प्रकार आहेत. मागचा पुढचा आपला घेर जोडून झालेला आहे. आता पहा दंड घेरापासनं तर कमरघडी आणि खालच्या घेरापर्यंत माप आपलं किती ॲक्युरेट आलेलं आहे. जर आता हे माप आपलं ॲक्युरेट जर आलेलं नसेल तर हे पहा हा जो कमरघेर जोडलेला आहे त्या ठिकाणी थोडंसं प्लस मायनस ॲडजस्ट करून घ्यायचं. त्याला शिलाई मारून मागचा पुढचा भाग एकसारखा करून घ्यायचा आणि मग ही सरळ बाजूने शिलाई द्यायची आहे. याला इंटरलॉक म्हणतात. हे आतल्या साईडने जर लॉक केलं तर नक्कीच तुमच्या फ्रॉकचे धागे बाहेर निघत नाहीत आणि फ्रॉकची फिनिशिंगही छान येते. तुम्ही नेहमी या पद्धतीनेच फ्रॉक शिवून पाहत जा. घातल्यानंतर याचे धागे आपल्याला टोचत नाहीत. आता ही बाजू उलट बाजू घेतली आहे मी. दोन्ही बाजूला आपल्या फ्रॉकची शिलाई देऊन झालेली आहे. आता आतल्या बाजूने ही शिलाई देणार आहे त्यावर मी. शिलाई देताना पहा अगदी सेंटरवर मी जिथे आपली बॉक्स प्लेट टाकलेली होती त्या ठिकाणी त्या जॉईंटवर मी शिलाई दिलेली नाही आहे. आपल्याला तिथे नॉट टाकायची आहे तर नॉट टाकायची ही एक सर्वात सोपी पद्धत आहे. बऱ्याचदा शिवताना आपण नॉट टाकली तर ती आतल्या साईडने शिवल्या जाते तर म्हणून मी त्या ठिकाणी शिलाई देत नाही. बरोबर सेंटरवर अगदी 1/2 इंचाचं मी शिलाईचं मार्किंग सोडते आणि त्यावर पुढे शिलाई देते मी. तुम्हाला ती नॉड कशा पद्धतीने जोडायची तीही दाखवते मी तुम्हाला. त्या शिलाईच्या बाजूने बरोबर 1-1 ते 1.5 इंचाचं मार्किंग करून घेतले. खालच्या घेराच्या बाजूला 1 इंचाचं नेलं आहे आणि वर 1.5 इंचाचं मार्क करून घेतले. लॉक केले. लॉक केल्याच्यानंतर ही शिलाई देते मी या पद्धतीने. हे पहा शिलाई इथं उचलून घेतली आहे मी. बरोबर सेंटरवर शिलाई दिलेली नाही आहे मी.
त्याच्या बाजूने आणखीन एक शिलाई देऊन घ्यायची आहे. हे पहा, एक इंच बरोबर अर्धा इंचाचं मी तिथे ओपन भाग सोडलेला आहे. तुम्ही याच पद्धतीने शिवून पहा. अशीच दुसऱ्या बाजूलाही आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. हे पहा, मी त्याचे बेल्ट तयार केलेले आहे. तर ही नॉट लावताना जो पॉईंट आपला ओपन ठेवलेला होता मी कमर घेरावर, त्या पॉईंटवर आपण ही नॉड लावून घेणार आहोत, म्हणजे थोडक्यात फ्रॉकचे बेल्ट लावणार आहोत. ते कशा पद्धतीने लावायचे ते तुम्हाला दाखवते मी. तुम्ही सरळ बाजूनेही हे पहा, ओपन जी साईड मी तेवढी ठेवलेली होती त्या ठिकाणी शिलाई दिली नव्हती. वरपर्यंत स्टॉप करून डायरेक्ट खाली शिलाई दिली होती. आणि ओपन जी साईड आहे त्या साईडने ह्या नॉट टाकल्यात, त्या आता आतल्या साईडने आपण पकडून घ्यायच्या आणि तेवढ्याच जागेवर आपल्याला आता शिलाई द्यायची आहे. ही नॉड लावायची अतिशय सोपी पद्धत आहे, कारण बऱ्याचदा नॉड लावल्यानंतरून ती आपण ज्यावेळेस कपड्याची फिटिंग करतो किंवा फ्रॉकची फिटिंग करतो त्यावेळेस त्यामध्ये गुंततात आणि ते पुन्हा आपल्याला उसवावं लागतात. म्हणून मी ही सोपी पद्धत ज्या सोप्या पद्धतीनेच लावते नॉड. हे पहा, शिलाईला मी डबल शिलाई देणार आहे यावर. बरोबर जिथे नॉड लावल्यात त्या ठिकाणी डबल शिलाई देऊन मी त्याला पॅक करून घेतलेला आहे. आता सरळ बाजूने तुम्ही पहा कशा पद्धतीने नॉड लावल्यात आपण. या वन साईड नॉड लावल्यात आपण या फ्रॉकला आणि त्याला लटकन लावून घेतलेले आहेत. हे पहा, या पद्धतीने खूप छान दिसतात या वन साईड नॉड. त्याला छोटंसं लटकनही बनवलं आहे मी. हे पहा, आपला फ्रॉक तयार झाला आहे. वरच्या साईडनी गळ्याला मी ते बटन्स लावून घेतलेत, नॉड लावल्यात त्याला, किंवा बेल्ट तयार करून घेतला, त्याला लटकन लावलेत. अशा पद्धतीने आपला छानसा फ्रॉक तयार झाला आहे. तुम्ही नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये हा फ्रॉक शिवल्यानंतर मला नक्की सांगा कसा वाटला ते. खूप छान फ्रॉक तयार झाला आहे आपला. हे पहा, आता हुक लावून घ्यायचेत आणि दोऱ्यानेच आपल्याला आय करून घ्यायचे आहेत, म्हणजे फ्रॉक हा उसवणार नाही आपला. ओके, थँक्यू.